पीएमपीएल ठेकेदारांनी संप पुकारलेला आहे आणि त्याचा फटका आता प्रवाशांना बसायला सुरुवात झाली आहे. मी आता डेक्कन बस स्टॉप समोर आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रवाशांच्या रांगाच लांब रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. पीएमपीएलला बस गाड्या पुरवठा करणाऱ्या 4 महत्त्वाच्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारलेला आहे, त्यामुळं ताफ्यातील निम्म्या गाड्या ज्या आहेत त्या कमी झालेल्या पाहायला मिळतात. रस्त्यावर पीएमपी ज्या आहेत त्या दिसेनाशा झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी गर्दी बस स्टॉपवरती झालेली पाहायला मिळते आहे. पीएमपीएलच्या ताफ्यात 2142 बस आहेत, त्यापैकी 1100 बस ठेकेदाराच्या आहेत. पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या 900 बस आहेत. पीएमपीच्या बस गाड्या पुरवठा करणाऱ्या 2 ठेकेदार वगळता उर्वरित 4 ठेकेदारांनी दुपारी 4 नंतर हा संप जो आहे तो पुकारलेला आहे, त्यामुळं प्रवाशांना बराच वेळ थांबावं लागतं. ज्या ठेकेदारांनी हा संप पुकारलेला आहे त्यामध्ये नमो होम्योपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होम्योपॅथी आरोग्य संजीवनी. ओलेक्ट्रा ई बस आहे, त्याचबरोबर ट्रॅव्हल टाईम, अँथोनी आणि हंसा अशा या सीएनजीच्या गाड्या पीएमपीएलसाठी हे ठेकेदार पुरवत असतात. त्यामुळे आता गाड्या येत नसल्याने मोठ्या रोषाला प्रवाशांना सामोरं जावं लागतं आहे, कारण की 10 मिनिटांनी येणारी गाडी आता 20-20 मिनटं लेट येते आहे. त्यामुळं हा जर संप लवकरात लवकर मिटला नाही तर सोमवारच्या दिवशी मोठी गर्दी बस स्टॉपवरती आपल्याला पाहायला मिळेल. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळं कमी प्रमाणात लोक बाहेर पडलेले असले तरी बस स्टॉपवरती मोठी गर्दी पाहायला मिळते. व्हिडिओज नितीन सांडबोरसर, सागरावाडजी, 24 तास, पुणे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे